सेनापती धनाजी जाधव हे मराठा साम्राज्याचे सरसेनापती होते. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या स्वातंत्र्य लढ्याची धुरा वाहिली. धनाजी जाधव हे नाव संताजी घोरपडे यांच्यासोबत मराठेशाहीत घेतले जाते. चला तर मग त्यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. धनाजी जाधव हे मराठा साम्राज्याचे इ.स. 1697 ते 1708 ह्या काळात सरसेनापती होते. त्यांनी संभाजी महाराजांच्या तसेच राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतरही मराठ्यांच्या स्वातंत्र्य लढ्याची धुरा वाहिली. संताजी मरण पावल्यानंतर धनाजींनी सरसेनापती पदाची सूत्रे हाती घेतली. शाहू महाराजांना छत्रपती बनवण्यात धनाजींचाच मोठा वाटा होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर धनाजी व संताजी यांनी मोठा पराक्रम केला. श्रीवर्धनहून साताऱ्याला आलेल्या बाळाजी भट व त्याच्या कुटुंबाला आधार देण्याचे काम धनाजी जाधव यांनी केले. धनाजी जाधव यांनी शाहू महाराजांकडे शिफारस केल्यामुळेच बाळाजी भटाला प्रथमतः पेशवाईची सूत्रे मिळाली. सरसेनापती धनाजी जाधव यांची समाधी स्मारक कोल्हापूर जिल्ह्यामधील पेठ वडगाव तालुका हातकणंगले येथे आहे.